बोकड काय चाललं बोकड, ऐक रे चारा, पावसानं थंडी वाजायली का? आमच्या बैल पण आहेत. हाय मित्रांनो, जय बजरंगबली. मित्रांनो, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तर मी माझं नाव बाळूबेली, मी महाराष्ट्रातील आहे मित्रांनो, आणि हिंगोली जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावातील आहे. आणि आता पा मी माळावर आलेलो आहे आणि खूपच पाऊस असा जोरात आलेला आहे मित्रांनो. तर पावसात आता आपल्या शेळ्या खूप मोठा असा पावसाने असं शेळ्याला आपले चारा आणलेलं आहे आणि शेळ्याला चारा पण खूप थंडी वाजत आहे मित्रांनो, कारण पाऊस पण खूप मोठा मोठा पडत आहे आणि दिवसभर झालं आज तर पाऊस उघडायचं नाव घेत नाही मित्रांनो. खूपच 8 दिवसापासून आमच्या इकडे खूप पाऊस पडत आहे मित्रांनो. तर बघा, आमचे बैलं पण आहेत आणि शेळ्या पण आहेत सोबत. चला तर मग बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला आता आपल्या शेळ्या पण दाखवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर पहिल्यांदा असाल चॅनलवर तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग मी बॅक कॅमेऱ्याने आता तुम्हाला दाखवणार आहे. तर खूपच मोठा असा पाऊस पडतच आहे. तर माझ्या अंगावर पण तुम्हाला दिसत असेल पाऊस पडायला, तर खूप असा पाऊस पडत आहे मित्रांनो. चला मग बॅक कॅमेऱ्याने आता तुम्हाला दाखवित आहे आपल्या शेळ्याला खूप थंडी वाजत आहे पाऊस. बघा मित्रांनो, आपले पिले किती थंडरले आहेत आणि छोटे छोटे पिल्ले पण आपण शेळ्यासोबत चारायला आणतो मित्रांनो. हे इकडे शेळ्या पण आहेत. चला मग शेळ्या पण आता तुम्हाला दाखवणारच आहे मित्रांनो. पाऊस पण खूपच पडत आहे मित्रांनो. पावसाने पण दिवसभरात ठाकत लावून दिली आहे, उघडत पण नाही आणि शेळ्याला चरू पण देत नाही आपल्या. इकडं आपला बोकड पण आहे. बघा, बोकड पण आपला चरत नाही, खूप थंडरलेला आहे पावसामुळे. आणि आपले बैलं पण पावसामुळे खूप थंड लागत आहे मित्रांनो, कारण पावसाचा असा दिवसभर पडत आहे मित्रांनो. तर हे पा आपला. तर मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी खूप काही आणखी ब्लॉग घेऊन येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. सबस्क्राईब करायला काय पैसे जात नाहीत मित्रांनो. नंतरचा व्हिडिओ येणारा ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतो मित्रांनो. ओके, बाय मित्रांनो, थँक्स. मी घेऊनच येईल तुमच्यासाठी आगला व्हिडिओ. तर सबस्क्राईब